नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रात प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 20 ऑगस्ट 2021, वार शुक्रवार, तिथी त्रयोदशी, विक्रम संवत 2078, आनंद शके संवत 1943, प्लव पक्ष शुक्ल पक्ष, अमांत महिना श्रावण, पूर्णिमांत महिना श्रावण, चंद्र राशी मकर, सूर्य राशी सिंह. बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने. जे लोक तुमची परीक्षा पाहण्याचे प्रयत्न करतात, त्यांचे निकाल लावण्याचे सामर्थ्य स्वतःजवळ ठेवा. आजचा सुविचार आपण बघितला, आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या, आता घेऊया छोटासा ब्रेक. अमरावती महानगरपालिका अमरावतीतर्फे शहरातील वाढत्या रुग्णांवर लक्ष ठेवण्यासाठी नियंत्रण कक्षाची स्थापना केली आहे. सदर कक्षामध्ये रुग्णांच्या घरामधील व्यवस्था, स्वतंत्र कक्ष, त्यांना असलेली लक्षणे, ताप, सर्दी, खोकला, ऑक्सिजन याबाबत माहिती द्यावी. तसेच आयसोलेशनचा फॉर्म भरण्याकरिता खालील दिलेल्या नंबरवर संपर्क करा. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर. इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम. ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी. आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेले, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बनाकर देते हैं. अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र. संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती. ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल असलेल्या आरोपीने पोलीस कस्टडीत आत्महत्या केल्याने अमरावती शहर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी एका कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात आले, तर मृतकाच्या परिवाराला 50 लाखाची मदत करण्याची मागणी मृतकाच्या कुटुंबियांनी केलेली आहे. अमरावतीच्या फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये सागर श्रीपत ठाकरे या युवकावर अल्पवयीन मुलीला पळून नेल्याचा गुन्हा दाखल होता. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करून सदर मुलीला परत आणले. त्यानंतर मुलीच्या तक्रारीवरून सागरवर बलात्काराच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्ह्यात चौकशी करण्यासाठी पोलिसांनी सागरला अमरावतीमध्ये बोलावले व त्याला अटक केली. फेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये लॉकअपची व्यवस्था नसल्याने सागरला बुधवारी राजापेठ पोलीस स्थानकातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. त्यानंतर गुरुवारी सकाळी 7:45 सुमारास सागरने आपल्या शर्टच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी 7:00 सुमारास ही घटना उघडकीस आल्याने पोलीस स्थानकात एकच खळबळ उडाली होती. शहर पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह जिल्हा सामान्य रुग्णालयाचे डॉक्टर तसेच CIDचे अधीक्षक अमोल गावकर व न्यायाधीश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनेचा पुढील तपास CIDकडे सुरू होता. या प्रकरणी पोलीस आयुक्त आरती सिंग यांनी घटनेची वेळ कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत इंगोले या नामक कर्मचाऱ्याला निलंबित केले. तर घटनेची माहिती सागर ठाकरे यांच्या नातेवाईकांना देण्यात आली असता नातेवाईक 3 वाजता दरम्यान राजापेठ ठाण्यात पोहोचले व त्यांनी पोलिसांवर आरोप करत म्हटले की सागर मृत्यू हा PCR दरम्यान झाला असल्याने दोषीवर कारवाई व्हावं, तसेच मृतक सागर ठाकरे यांच्या कुटुंबियांना शासनाकडून 50 लाखांची मदत करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्यानंतर सागरचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी अकोला येथे पाठवण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास CID करत आहे. Thank you.
सध्या साडा हो तात्काळ सस्पेंड करू शकता आम्हाला सांगा तर कोणाला सस्पेंड केलं म्हणजे केलाय तुम्ही म्हणाल आम्ही उद्या माहीत पडत का सस्पेंड कोणी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि त्यांच्याकडून काम काही होत नाही. हाच मुलगा एक एक्स्ट्रा व्यक्ती कमावणारा व्यक्ती होता आणि आमची या थोडं सोसायटी शासनाला प्रशासनाला अशी मागणी आहे की त्याच्या घरामधला एक सर्व्हिस जेव्हा पोलीस डिपार्टमेंटमध्ये आणि हा जो झाला आहे काम झालेला आहे 50 लाखाची मदत शासनाकडून प्रशासनाकडून पाहिजे त्यांच्या कुटुंबाला. त्याशिवाय आम्ही जोपर्यंत आम्हाला हे होते तोपर्यंत आम्ही काही होतो. आम्ही कमिशनर साहेबाला भेट झाली का तुमची कामं त्यांना आम्हाला कोणी आश्वासन तर द्यायला पाहिजे तर आम्ही पाठवतो ना शासनाकडे कलेक्टर साहेबांची पाठवतो कारण सर्व अधिकारी कलेक्टर साहेबांना असतात विधी वगैरे देणं ठीक आहे. कलेक्टर साहेबांची पाठवतो ठीक आहे. हा भाऊ साहेब मी डीसीपी सातव बोलतोय. आम्ही तुमची एक तासापासून वाट बघतोय. हे भाऊजी आम्हाला भेटून येणार आहे ओके. हो ना मग आता कुठे आहे तुम्ही? आता शिशी मॅडम तुम्ही का राजा पेठ आलेले आहे? तुम्ही कुठे आहे? मॅडम पोहोचले आहे. त्यांच्यानंतर पोहोचत आहे. तुम्ही या ना. कारण काय होतं माहिती आहे का? आपल्याला कायदेशीर प्रक्रिया करायची आहे आणि नाही प्रकार काय माहिती का? तुमच्यासाठी एक तासापासून वाढवतो बरोबर आहे. आणि इथं आम्ही CID गुन्हा दिलेला आहे. मी हा पोलीस स्टेशनला पण जिथं घडलेले घटना ते करत नाही आहे तपास. एकदम CID लेवलवरती म्हणजे हा मर्डरच आहे या अनुषंगाने तपास करतो. त्यामुळे काळजी करायची काही कारण नाही आहे. हां हां ते
हां काही हरकत नाही ना, काही हरकत नाही, हे बघा वेळेचा तपास आहे आणि हां बरोबर आहे. मग तुम्ही आता बघा अरे 10 मिनटं म्हणजे अहो आपल्याला अकोल्याला जायचं आहे, तुम्ही हे कसं बस आम्ही तुमची वाट बघतोय हां बरोबर की नाही. आज तुम्ही जर नाही आलात तर काय बॉडी नेणार मी का, आता यांना पण समजायला पाहिजे ना किती ते थांबले ना तुमच्यासाठी एक तासापासून हां बरोबर की नाही. तुम्ही कुठं आहे सध्या हां हॅलो तुम्ही कुठं आहे सध्या? अरे सिटी ऑफिस मॅडम इथं पोहोचले तुमच्या अगोदर, तुमचं भेटणं झाल्यावर तुम्ही सिटी ऑफिसर नाही आहे आता आम्हाला माहिती आहे. बोला तुम्ही कसं? हॅलो राजापेठ पोलीस स्टेशन, माझा असा आरोप आहे की कालपासून सागर श्रीपतराव ठाकरे हा अरेस्ट होता. फेजरपुराला अरेस्ट केल्यानंतर याला ट्रान्सफर केलं राजापेठ पोलीस स्टेशनला. याच्या नावाची कंप्लेंट फेजरपुरा पोलीस स्टेशनला केली, नंतर याला त्या दिवसच्या रात्री म्हणजे 17 तारखेच्या रात्री ट्रान्सफर केलं राजापूर पोलीस स्टेशनला. आणि त्याची 18 तारखेला पेशी कोर्टामध्ये होती. कोर्टामध्ये तो चांगल्या स्थितीत होता, मानसिक स्थिती त्याची चांगली होती आणि माझ्यासारखा चांगला बोलला तो. आणि नंतर ज्या दिवशी त्याला PCR दिला 2 दिवसाचा, तर ह्या PCR पोलिसांनी त्याला मारझोड केली, खूप मारझोड केली आणि तो त्या मारझोडीमध्ये मरण पावला असा आमचा आरोप आहे. आणि ह्या जो पोलीस डिपार्टमेंट याला जबाबदार आहे, जो पोलीस अधिकारी, जे पोलीस प्रशासनाचे जेही नोकरदार वर्ग असतील, PI हवालदार जे काही असतील, त्याला ज्यांनी मारलं आणि ज्याच्या कस्टडीमध्ये तो होता त्या सर्वांना सस्पेंड केलं पाहिजे अशी मी तुमच्या चॅनलतर्फे. आणि त्याच्या घरची परिस्थिती खूप नाजूक आहे, त्याच्या वडील पॅरालिसिसनी 2 वर्षापासून आजारी आहे, त्यांना उठणं बसणं होत नाही, चालणं पण होत नाही, त्याची आई वगैरे पूर्ण बिमार राहते. त्याच्या घरी कमावणारा हा एकटाच व्यक्ती होता, त्याच्याकडे शेती वगैरे करणं, शेतमजुरीचे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करत होता हा मुलगा. परंतु याच्यावर वेगवेगळे ॲक्ट लावून या मुलाला यांनी पोलीस प्रशासनाने जाणून बुजून मारण्यात आलं असा आमचा आरोप आहे. आणि प्रशासनाला मी तुमच्या चॅनलतर्फे, सर्वांच्या चॅनलतर्फे मी शासनाला विनंती करतो की त्याच्या घरचा एक व्यक्ती शासन सेवेमध्ये समाविष्ट करून 50 लाखाची मदत, त्याच्या आर्थिक मदत त्याच्या कुटुंबाला देण्यात यावी अशी सगळ्यांना अशी चॅनलतर्फे मी तुमच्या मागणी करतो. श्रीनिवास रेड्डी यांची मालमत्ता बेहिशोबी असल्यामुळे त्यांची CBI चौकशी करण्यात यावी व त्यांना नियुक्ती देताना महाराष्ट्राच्या बाहेर कार्यरत करावे अशी मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटनेच्या वतीने करण्यात आली. स्वर्गीय दीपाली चौहान वनपरिक्षेत्र अधिकारी RFO यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषी आरोपी श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात दाखल केलेला गुन्हा उच्च न्यायालयाने रद्द ठरवला आहे. परंतु श्रीनिवास रेड्डी यांच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत आहोत. श्रीनिवास रेड्डी यांची मालमत्ता बेहिशोबी असल्यामुळे त्याची CBI चौकशी करण्यात यावी व त्यानंतर त्यांना नियुक्ती देताना महाराष्ट्राच्या बाहेर कार्यरत करावे, अन्यथा महाराष्ट्रातील स्वर्गीय दीपाली चौहान सारख्या अनेक भगिनीवर हीच वेळ येऊ शकते, याची पुनरावृत्ती होणार नाही याची शासनाने दखल घ्यावी अशी मागणी महाराष्ट्र बेलदार भटका समाज संघटना यांच्या वतीने पत्रकार परिषदेमधून केलेली आहे. दीपाली चौहान प्रकरणात जो उच्च न्यायालयाने न्याय दिलेला आहे त्याचा आम्ही आदर करतो, पण रेड्डीच्या संदर्भात या दीपाली जाईला न्याय मिळण्यासाठी आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार आहोत. जर या प्रकरणामध्ये रेड्डीची जर बदली केली आणि ती महाराष्ट्रात जर केली, कुठे नियुक्ती केली, तर
त्या विरोधात आम्ही आंदोलन छेडणार आहोत, जेणेकरून अशा भगिनी दीपालीसारख्या ताईंसारख्या भगिनी ज्या आहेत त्यांच्यावर अन्याय होऊ नये, या अन्याय विरोधात आम्ही रेड्डीच्या विरोधामध्ये आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही। जे आणि आमची अशी मागणी आहे की बेहिशोबी जी मालमत्ता आहे रेड्डीची त्याची CBI चौकशी व्हावी, आणि जो या मेळघाट आणि या ह्याच्यामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे 4 वर्षापूर्वी जे दीपालीताई जेव्हा होती त्या जो भ्रष्टाचार त्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी ही आमची आग्रहाची मागणी आहे। आपत्तीच्या काळात रुग्णांना रक्तदान करणारे रक्तदाते व कोरोना योद्धे तसेच कोरोना काळात 10 वेळा प्लाझ्मा दान करणारे डॉक्टर चंदू सोचतिया यांचा ओसवाल संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला, तसेच रक्तदान समितीला 15 रक्तदान खुर्च्या प्रदान करण्यात आल्या। आपत्तीच्या काळात रक्ताचा तुटवडा मानवी जीवन मारतो, परंतु शहरात रक्ताच्या कमतरतेमुळे अशी कोणतीही घटना आजपर्यंत समोर आलेली नाही, कारण रक्तदात्यांची टीम रक्तदान समितीच्या माध्यमातून नेहमीच कार्यरत असते। यासोबतच रक्तदान समितीच्या या कार्यासंदर्भात सामाजिक संस्थेचेही सहकार्य आहे। गरज लक्षात घेऊन ओसवाळ समाज आणि अभिनंदन बँकने रक्तदान शिबिर आयोजित करताना रक्तदान समितीला आवश्यक खुर्ची देऊन हा मुद्दा सिद्ध केला आहे। या शब्दात डॉक्टर अनिल देशमुख, डॉक्टर पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयाचे प्राचार्य यांनी मनोगत व्यक्त केले। बडनेरा रोडवरील दादावाडी येथे आयोजित या कौटुंबिक कार्यक्रमात ओसवाळ संघाचे अध्यक्ष राजेंद्र बुच्चा, अभिनंदन बँकचे अध्यक्ष ॲडव्होकेट विजय बोथरा, रक्तदान समितीचे अध्यक्ष महेंद्र भुतडा, वर्धमान स्थानकवासी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष महेंद्र गांधी आणि माजी अध्यक्ष सुभाष भंडारी, चंदू सोजतिया, वरिष्ठ भागीदार सुदर्शन गांग मंचावर उपस्थित होते। कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत जर समाजातील लोकांनी एकमेकांच्या गरजा समजून घेऊन सहकार्य केले तर निश्चितपणे कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही। राजेंद्र बुच्चा पुन्हा एकदा या कामात समाजाच्या सहकार्याबद्दल बोललेत। या कार्यक्रमात सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र भंसाली, 10 वेळा प्लाझ्मा दान करणारे डॉक्टर चंदू सोजतिया, रक्तदान समितीत सक्रिय असलेले त्रिलोक बोथरा, अजय दातेराव, 100 पेक्षा जास्त रक्तदान करणारे विजय बुच्चा यांचा सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे संचालन संजय आचलिया यांनी केले तर आभार संजय मुणूत यांनी व्यक्त केले। अमृत मुथ्था, सुरेंद्र जैन, पन्ना ओस्तवाल, माणिक ओस्तवाल, प्रदीप जैन, संजय कंठालिया, शिवराज कंठालिया, महेंद्र गुगलिया, अनिल सुराना, अशोक बांबोरिया, जितेंद्र गोलछा, पृथ्वीराज मुणूत, विजय बुच्चा, सुदर्शन चोरडिया, त्रिलोक बोथरा, इंदर सुराना, जिग्नेश गुगलिया, अरुण सुराना, सुरेश साबद्रा, प्रवीण चोरडिया, दीपक डड्डा, सुरेश मुणूत, अजय बुच्चा यांच्यासोबत रक्तदान समितीचे अजय दातेराव, सीमेश श्राफ, श्याम शर्मा, जस्सी नंदा, उमेश पाटणकर, सुनील अग्रवाल, राकेश ठाकूर, हरी पुरवार, रितेश व्यास, शैलेश चौरसिया, डॉक्टर निर्मल, डॉक्टर तायडे, डॉक्टर काकडे यावेळी उपस्थित होते। थोड़ा नजदीक आता ना सुदर्शन भैया, थोड़ा नजदीक आ, एक मिनट आज हाँ एक मिनट एक 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 थोड़ा नजदीक सुदर्शन भैया, थोड़ा नजदीक आते हैं ना, कुछ क्या कर रहे हैं भैया, भैया थोड़ा नजदीक आते हैं, एक मिनट नजदीक। और एक और ऐसे व्यक्ति का है जो सबसे ज्यादा
थोड़ा ग्रुप फोटो ले ले, एक मिनट आगे और उपस्थित समाज में आज का यह कार्यक्रम, जैसा कि हमारे समाज के संस्कार में बसता है, जो हमारे पास है यदि दूसरों के काम आता है तो देना चाहिए। रक्तदान समिति को इसकी सबसे ज़्यादा आवश्यकता होती है, चेयर की। रक्त देने वाले को अमरावती की रक्तदान समिति ने बहुत बड़ा एक यूनिट बनाया है। शायद अमरावती में कभी रक्त की कमी नहीं पड़ती, बल्कि यहाँ से रक्त बाहर एक्सपोर्ट होता है, इतना रक्त अमरावती में है। चेयर है, उपयोग करते करते निश्चित रूप से खराब होती है, तो ये हमेशा लगते ही रहती है। एक बार दीजिए तो हमेशा के लिए काम हो जाए, ऐसा नहीं है, इनको लगते ही रहती है। और आज यहाँ साथ में सत्कार समारोह, आज मेरा भी यहाँ पर समाज की ओर से सत्कार किया गया, मैं बहुत आभारी हूँ समाज का। कई बार पूछा भी गया कि इतनी बार आखिर प्लाज्मा कैसे, मैंने पहले भी कहा कि जो हमारे पास यदि कोई चीज़ है और वह किसी से देनी चाहिए। बहुत बड़ा कोई ऐसा कार्य मैंने नहीं किया कि ऐसा होता नहीं, होता है। सिर्फ लोगों को प्रेरणा देनी होती है, और हमारे प्रेरणा के लिए मेरे पास हैं महेंद्र गुजरा, डॉक्टर साहब सचिन जी काकड़े, और जो संस्कार समाज से मिलते आ रहे हैं, वो सारे संस्कार देने को हमेशा प्रेरणा देते हैं। आज से 40 साल पहले भी मेरे परिवार द्वारा आँख का आयकर दान किया गया था। उसके बाद लगातार 1980 से महेंद्र गुजरा के साथ में, अमृत गौ के साथ में, जिन्होंने हमेशा हर काम करने की प्रेरणा दी। मेरे दो प्रेरणा स्थान हैं जिनके कारण आज मैं यहाँ पर उपस्थित हूँ, एक शिवराज गाँव अंधालिया और दूसरे अमृत गौ उठा। एक ने साहस दिया, एक ने मेहनत करना सिखाई, और इस करके आज मैं यहाँ तक पहुँचा हूँ। निश्चित रूप से समाज का बहुत बड़ा गुणी हूँ, मैं कभी छुपा नहीं सकता, लेकिन ऐसे छोटे छोटे माध्यम से कुछ थोड़ा ब्याज के रूप में भी मैं यदि चुका सकूँ तो मुझ पर बहुत बड़ा समाज का भी उपकार है, और समाज का साथ में सभी का। और आज मुझे यहाँ बुलाया, प्रेरणा के रूप में और भी लोगों को आगे इसकी प्रेरणा मिलेगी। जिल्ह्यात 13 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळले अशी माहिती अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय शैल्य चिकित्सक कार्यालयाकडून प्राप्त झाली आहे। शहरात अनेक रस्त्यांचे कॉन्क्रीटिंगचे कामे सुरू आहे, मात्र अजूनपर्यंत ही कामे संथ गतीने सुरू आहे, यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। अमरावती शहरात गेल्या अनेक वर्षांपासून शहरभरात अनेक रस्त्यांचे काँक्रीटीकरणचे कामे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू आहेत, परंतु अनेक ठिकाणी आता पण अर्धवट कामे आहेत। पण यातच काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाने नाल्या सुद्धा खोदून ठेवल्या आहेत, त्यामुळे अनेक नागरिकांना व व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे। अमरावती शहरांमधील राजकमल चौक ते बडनेरा मार्ग, रविनगर ते साईनगर मार्ग, चित्रा चौक ते नागपुरी गेट मार्ग अशा शहरातील अनेक ठिकठिकाणच्या मार्गाचे काम अजूनपर्यंत अर्धवट असून, या अर्धवट कामापासून अमरावतीकरांना कधी मुक्ती मिळेल असा प्रश्न अमरावतीकर करीत आहेत।
मेळघाट वन्यजीव विभागातील काविलगड वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या आमसरी निसर्ग निर्वाचन संकुल येथे पर्यटकांच्या आनंदात भर घालण्यासाठी नव्याने बंजी इंजेक्शन या साहसी खेळाची उभारणी करण्यात आली असून मेळघाट विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार पटेल यांच्या हस्ते या साहसी खेळाचे उद्घाटन करून पर्यटकांसाठी सुरू करण्यात आले आहे. यापूर्वी या संकुलामध्ये 200 मीटर झिप लाईन, लीडर ब्रिज, ब्रह्मा ब्रिज, पॅरेलल क्रॉसिंग, कमांडो नेट क्रॉसिंग व 50 मीटर झिप लाईन इत्यादी साहसी खेळ पर्यटकांना या निसर्गाच्या कुशीत असलेल्या आमसरी निसर्ग संकुलामध्ये उभारले होते व स्थानिक आमसरी गावातील आदिवासी युवक युवती यांना या माध्यमातून रोजगार निर्मिती होत असे. यामध्ये आणखी भर म्हणून बंजी इंजेक्शनची भर पाडण्यात आली. या स्थानिक युवक युवती यांच्या आनंदात भर पडली व गावकऱ्यांच्या आनंदात सुद्धा. या रोजगार निर्मिती उपक्रमामुळे स्थानिक गावकरी व वनविभाग यांच्यातील नाते उत्तमरित्या तयार होऊन सहकार्याची भावना निर्माण होते. या उद्घाटन प्रसंगी मुख्य वनसंरक्षक शिक्षण विभाग पुणे रवींद्र वानखडे यांची मुख्य उपस्थिती होती. सिपना वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक अविनाश कुमार उपस्थित होते. तर या कार्यक्रमाचे नियोजन व मार्गदर्शन पियुषा जगताप विभागीय वन अधिकारी यांनी केले. तर वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश वाडके यांनी या कार्यक्रमाची संपूर्ण धुरा सांभाळली. तर या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी केवी हिरे, वनपाल आमसरी संकुल, राम गवई, श्रीकांत कोठाई व सातपुडा साहसी ग्रुपच्या सर्व सदस्यांनी अथक श्रम घेतले आहे. शकील अहमद, मेळघाट. अकोला रेल्वे स्थानकावर सुमारे 43 लाखांपेक्षा जास्त रुपये हवाल्याची रोकड रेल्वे सुरक्षा बल यांनी पकडली असून यात एका व्यक्तीला रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले आहे. तर सदर रक्कम हवाल्याची असल्यामुळे आरोपीला GRP कडे सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे. बुधवारी 18 ऑगस्ट रोजी अकोला रेल्वे स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या विदर्भ एक्सप्रेसच्या बोगी नंबर B4 मधील अज्ञात प्रवासी 43,00,300 रोख रक्कम घेऊन जाणार असल्याची गोपनीय माहिती RPFला मिळाल्यावर RPF निरीक्षकाने अनधिकृतपणे अंगाडिया कुरिअरच्या माध्यमातून हवालाची रक्कम नेणाऱ्या व्यक्तीला पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला. यावेळी कर्मचारी BR अंभोरे यांनी माहिती देत लक्ष्मीनारायण यांना संशयितावर लक्ष ठेवण्यास सांगितले होते. त्यानंतर अंभोरे यांनी संशयिताला लक्ष्मीनारायणच्या मदतीने पकडले. त्यानंतर त्याला काळ्या रंगाची जड पिशवी घेऊन RPF पोलीस स्टेशन अकोला येथे आणण्यात आले. या संशयिताची चौकशी केल्यानंतर त्याने मनोज हरिराम शर्मा वय 22 वर्ष शास्त्री नगर शासकीय दूध डेअरीच्या मागे राहणारे पप्पू शॉप स्टेशन रोडच्या मालकाने बोगे B4च्या दरात उभे राहून अज्ञात व्यक्तीला हात देण्याचे हातवारे केले. पण PF नंबरवर PRF कर्मचारी तैनात केल्यामुळे तो त्याच्या उद्देशात यशस्वी होऊ शकला नाही आणि तो पकडला गेला. ज्याच्या ताब्यात इतकी मोठी रोकड मिळाल्यावर आणि कोणत्या उद्देशाने रेल्वेने पाठवली होती याबाबत कोणतीही कागदपत्रे सापडली नाही आणि त्याने ही रोकड स्वतःची किंवा त्याच्या मालकाची असल्याबाबत कोणतेही पुरावे किंवा कागदपत्रेही सादर केली नाही. या संदर्भात इन्कम टॅक्स विभागाशी समन्वय करण्यात आला आहे. या प्रकरणात GRP अकोलाला फोन करून संशयितासह पंचनाम्यासाठी सांगितलेली एकूण रक्कम 43,00,300 GRP यांना 19 ऑगस्ट 2021 रोजी मेमल समस्येसह संशयित आरोपींना लिखित स्वरूपात देण्यात आली आहे. नियमानुसार या प्रकरणी GRP AK कडून तपास चालू आहे. RSUB पोलीस स्टेशन अकोल्याकडून निरीक्षक विशेष नगर AB R अंबोरे, A लक्ष्मीनारायण आणि विशेष गुप्तचर शाखेचे कर्मचारी यांनी सातत्य काम केले आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव येथे सर्पमित्र मारुती मैनकर यांनी पारसकर कुटुंबाचे आणि धामणीचे प्राण वाचवले आहे. मेहकर तालुक्यातील बेलगाव हे ग्रामीण भाग आहे. सतत पावसाचे 2-3 दिवस जोर झाल्यामुळे आजूबाजूला जवळ शेत असल्याने ही धामीन गजानन पारसकर यांच्या घरामध्ये अपरात्री शिरल्याने घरात दडली. जेव्हा कुटुंब जेवायला बसले असताना पडण्याचा आवाज आल्याने आरडाओरडा केला
आजूबाजूला नागरिक गोळा झाले तेव्हा मेहकर तालुक्यातील सर्पमित्र वनिता बोराडे यांनी बेलगाव येथील मारुती मैतकर यांच्या पकडण्याची कला शिकवली होती. त्याप्रमाणे सर्पमित्र मारुती मैतकर यांनी पकडून बाहेर नेऊन सुखरूप सोडले. यावेळी गजानन पारसकर, शिवाजी वानखडे, भरत बोरकर, अब्दुल शेख व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते. दीपक देशमुख, मेहकर तालुका प्रतिनिधी. मामाच्या हातात दे ना. सोडा सोडा सोडून द्या साहेब. इधर जंगल का भी कड़ा है. हेलो, हाँ पूर्ण है पूर्ण. अरे पेडिक्लस नहीं बनी. समोर समोर हाथ लोड बंद कराओ वीडियो. हो हो बिल्कुल सुन. चलो चलो दिया सुनो सुन दिया साहब दिया सुन दिया सुन कोई टेंशन नहीं. उसका फोटो लेने देना पिक्चर का बंद कर दिया. जारी हो. मी रमेश पारसकर बेलगाव येथील रहिवासी. माझ्या आवरामध्ये ही धामाल 2 दिवस झाले येऊ लागली, पाहू लागलो आणि लेकरं बाळा सर्व भीत. तरी आमच्या गावचे मारुती मैतकर सर्पमित्र यांनी येऊन ती धामाल धरली आणि ती सुखरूप जिवंत सोडत आहोत. असे आमचे सर्पमित्र खरोखर पहिला एक सर्प त्यांनी धरून आमच्या घरचा नेला आणि हा दुसऱ्या नंबरचा सुद्धा सर्प त्यांनी धरला आणि हा बाहेर सोडायला चालविला आहे. म्हणजे तुमच्या कुटुंबाचे जीवनदान या मारुती मैतकरनी वाचवले आहे. हो. म्हणजे लहान मुलांनी धामीन घरामध्ये बघितली होती. हो. आरडा ओरडा झाला तुम्ही. आरडा ओरडा झाला, लेकरं भिवू लागले आणि त्याच्यामुळं आम्ही आवाज दिला हे आले आणि ती धामण धरून आमच्या घरचा सर्प यांनी धरून नेला. सुखरूप बाहेर सोडून देण्याची कृपा करावी. शेलगाव देशमुख येथे सततच्या पावसामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले व नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. मेहकर तालुक्यातील शेलगाव देशमुख मध्ये नदीला पावसाचा सतत जोर वाढल्याने गावात पाणी शिरल्याने दुकानात पाणी घुसले आणि नागरिक येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी पुलावर जास्त प्रवाह असल्याने नागरिकांचा जाण्यासाठी संपर्क तुटल्याने नागरिक यांचे हाल होत आहे. पाणी जर कमी झालं तर जाते रे बाबा. आता हे पाणी चाललं. बापरे बापू धरण हे गाडी फोटो काढा तिने. पाणी जर कमी झालं तर जाते रे बाबा. आता हे पाणी चाललं. अरे वारं पाणी घेतलं. मेहकर तालुक्यातील बेलगाव मधील शिवभक्त कावड यात्रा कृष्णेश्वर मध्ये दाखल झाली. पेन्शन संघटनेच्या मागणीसाठी शिवभक्तांच्या समोर लोटांगण घालून साकडे घातले की लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिक यांच्या मागण्या सरकार यांनी पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली आहे. बेलगाव येथील शिवभक्त 30 ते 25 नागरिक जवळपास 200 किलोमीटर अंतरावरून पायदळ कावड खांद्यावर घेऊन परत येताना जवळपास या कावड शिवभक्तांचे तिसरे वर्ष आहे. अतिशय पावसाच्या सरी डोक्यावर घेऊन
कावड यात्रेकरी शिवभक्तांचा गजर करत आपला प्रवास करत आहे. यामध्ये ईपी राष्ट्र संघटनेचे अध्यक्ष हिमंतराव देशमुख पेन्शन संघटनेच्या मागणीसाठी शिवभक्तांच्या समोर लोटांगण घेऊन साकडं घातलं की लवकरात लवकर ज्येष्ठ नागरिकांच्या मागण्या सरकार यांनी पूर्ण कराव्या अशी मागणी करण्यात आली. त्यावेळी राजू वानखडे, विठ्ठल वानखडे, उद्धव लहाने, सचिन वानखडे, ज्ञानेश्वर वानखडे, गजानन वानखडे, सचिन वानखडे, ग्रामपंचायत सदस्य योगेश वानखडे व सर्व सोपीनाथ कावड यात्रेकरू उपस्थित होते. दीपक देशमुख, मेहकर, तालुका प्रतिनिधी. एक नजर टाकूया अमरावती जिल्ह्याच्या क्राईम डायरीवर. शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी तुषार तट्टे यांनी गोठ्यात बांधलेला बैल रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने रात्री दरम्यान एका कालवट जातीचा बैल किंमत अंदाजे 20,000 रुपये चोरून नेला. अज्ञात आरोपीविरुद्ध कलम 379 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास शिरखेड पोलीस करीत आहे. अंजनगाव पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी हा केळी विकण्याचा धंदा करतो व आरोपी हा भाजी विकण्याचा धंदा करतो. फिर्यादीने आरोपीस म्हटले की तुझ्या भावाने माझी सायकल परत दिली नाही. त्या आरोपीने प्लास्टिकचे कॅरेट फिर्यादीच्या डोक्यावर मारून जखमी केले. आरोपी आवेश मोहम्मद आबिद याच्याविरुद्ध कलम 324-506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास अंजनगाव पोलीस करीत आहे. परतवाडा पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी हे त्याची ॲक्टिवा गाडी क्रमांक MH 27 CP 2505 याने भावाच्या घरी जात असताना परतवाडा ते अंजनगाव सुरशी रोडवर मागून येणाऱ्या अज्ञात पांढऱ्या रंगाच्या कारच्या चालकाने त्याच्या ताब्यातील कार भरधाव वेगाने व निष्काळजीपणाने चालवून फिर्यादीच्या गाडीला धडक दिली व त्याच्या डोक्यावर मार लागून तो जखमी झाला. चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास परतवाडा पोलीस करीत आहे. रहिमापूर पोलीस स्टेशन हद्दीतील फिर्यादी यांची नात वय वर्ष 17 ही फिर्यादी किराणा आणायला गेली असता आरोपीने मुलीला मोटरसायकलवर पळवून नेले. आरोपी रोशन शिंदे याच्याविरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास रहिमापूर पोलीस करीत आहे. याबरोबरच आजची क्राईम डायरी इथेच थांबूया. पाहत रहा सिटी न्यूज. जाता जाता पुन्हा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टी व्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, ACN चॅनल नंबर 98 आणि सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टी व्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजच्या फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडललाही फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवरसुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार.